गुगलतर्फे अनेक ॲप्सची सुविधा दिलेली आहे. आपण आता प्रथम गुगल ड्राईव्ह संदर्भात माहिती घेऊ. याकरिता आधी आपल्याला साइन इन करावं लागेल अथवा नवीन गुगल अकाउंट तयार करावं लागेल. आपल्याला ड्राईव्समध्ये अशी विविध बटन्स दिसतील. न्यू बटन. गुगल ड्राईव्ह आपल्याला विविध कार्यालयीन कामे पूर्ण करण्याकरता एका ऑफिस सूटची सुविधा प्रदान करते. त्याद्वारे आपण अनेक प्रकारची डॉक्युमेंट्स, वर्कशीट्स किंवा प्रेझेंटेशन्स तयार करू शकतो. यामध्ये 5 प्रकारच्या फाइल्स आपल्याला तयार करता येतात. एखादा दस्तावेज म्हणजे पत्रलेखन अथवा लेख अशी शाब्दिक माहिती तयार करण्याकरता न्यू या बटणामधील गुगल डॉक्स हा ऑप्शन निवडा. आपल्यासमोर 2 पर्याय असतील, एक ब्लँक डॉक्युमेंट आणि दुसरा टेम्पलेट गॅलरी. पहिला पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर एक ब्लँक डॉक्युमेंट येईल. तुम्हाला जी शाब्दिक माहिती टाईप करायची आहे ती टाईप करून घ्या आणि फॉरमॅटिंग बार अथवा फॉरमॅट मेन्यूचा उपयोग करून माहिती नीटनेटकी मांडून घ्या. फाईल या मेन्यूमधून रिनेम ही कमांड निवडा आणि तुमच्या फाईलला नवीन नाव द्या. ईमेल ॲज अटॅचमेंट या कमांडने आपण फाईल इतरांशी शेअर करू शकतो. ही फाईल शेअर करताना त्याचा फॉरमॅटही ठरवू शकतो, म्हणजे PDF, ओपन डॉक्युमेंट इत्यादी. या मेलची एक कॉपी आपल्याही अकाउंटला यावी याकरता सेंड कॉपी टू मायसेल्फ हे ऑप्शन बटन निवडा. फाईल मेन्यूमध्ये असणाऱ्या ईमेल कोलॅबोरेटर्स ह्या कमांडने देखील आपण आपली फाईल इतरांशी शेअर करू शकतो. सुरुवातीला आपल्याकडे इतरांचे ईमेल ID नसतील तर पीपलमध्ये ते ॲड करा आणि आधीच आपल्याकडे काही ईमेल ID उपलब्ध असल्यास ज्या लोकांना आपल्याला ते पाठवायचे आहे त्या ईमेल ID रेसिपेंटमधून सिलेक्ट करा. गुगल डॉक्सचा दुसरा ऑप्शन आहे टेम्पलेट गॅलरी. या गॅलरीमध्ये ज्या प्रकारचा शाब्दिक मजकूर असेल तो प्रस्तुत करण्याकरिता काही तयार आराखडे दिलेले आहेत, यांनाच टेम्पलेट असे म्हणतात. आपला मजकूर ज्या स्वरूपाचा असेल त्याप्रमाणे टेम्पलेट निवडावा आणि त्यामध्ये योग्य ते बदल करून नवीन मजकूर टाईप करावा. हा मजकूर ऑटोमॅटिकली सेव्ह होतो, त्यामुळे सेव्ह बटणाची गरज नसते किंवा आपण तयार केलेल्या फाईलमध्ये काही बदल केल्यास तोही ऑटोमॅटिकली सेव्ह होतो. गुगल शीट्स. एक्सेलमध्ये आपण सांख्यिक माहितीचे व्यवस्थापन करतो किंवा तिचे विश्लेषणही करतो, त्याचप्रमाणे आपण गुगल शीट्सचा उपयोगही डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी करू शकतो. गुगल स्लाइड्सचा वापर करून आपण प्रेझेंटेशन तयार करू शकतो. विविध फॉर्म म्हणजे ॲडमिशन फॉर्म, इन्क्वायरी फॉर्म, ऑर्डर फॉर्म इत्यादी फॉर्म तयार करण्यासाठी आपण गुगल फॉर्मचा उपयोग करू शकतो. आपल्याला काही फ्लायर, टेम्पलेट्स अशा प्रकारची कामे करायची असतील तर त्याकरिता मोर ह्या बटणामध्ये गुगल इमेजेस हा पर्याय आहे. यामध्ये इन्सर्ट मेन्यूमधील कमांडचा वापर करून इमेजेस घेऊ शकतो किंवा शेप्स रेखाटू शकतो. घेतलेल्या ऑब्जेक्टचा क्रम लावणे किंवा इमेजेसच्या कलरमध्ये बदल करणे इत्यादी गोष्टी करणे आपल्याला इथे शक्य असते. गुगल मॅपद्वारे आपल्याला विविध स्थानांचे दिशादर्शक समजतात किंवा त्यांचे निश्चित स्थान लक्षात येते. आपल्या कंपनीची प्रोफाईल साईट तयार करण्याकरताही आपण गुगल साईटचा उपयोग करू शकतो.